सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा मंत्रालयाला फटका. मंत्रालयात चुकचुकाट, मात्र हा संप जनतेसाठी आणि त्यांच्या मागणीसाठी असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं वक्तव्य. सरकारी कर्मचारी आपल्या 18 मागण्यांवर ठाम, सरकारने तात्काळ तोडगा काढला नाही तर संप असाच पुढे सुरू राहील, कर्मचाऱ्यांचा इशारा. जुनी पेन्शन योजना लागू कराय मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. परभणी जिल्ह्यातील जवळपास 5,000 कर्मचारी संपात सहभागी. आजपासून राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप. संपात पालघर जिल्ह्यातील 12,500 सरकारी कर्मचारी सहभागी. आजपासून राज्यभरातील 17,00,000 सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. यवतमाळ जिल्ह्यातील 80,000 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग. राज्यभरात जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. हिंगोली जिल्ह्यातील 8,000 शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक, तर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी धुळ्यातून निघाला मोर्चा. जुनी पेन्शन योजना पूर्वत सुरू करावी आणि इतर 18 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. अहमदनगरच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या बेमुदत संपात सहभाग. रत्नागिरीत जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. जिल्हा परिषद, महसूल अधिकारी आणि शिक्षक आंदोलनात सहभाग. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठीच्या संपात वाशिम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग. विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. जुन्या पेन्शनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन. जुन्या पेन्शनसाठी राज्यातील 17,00,000 शासकीय कर्मचारी संपावर. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा, मात्र हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी कामावर रुजू. जुन्या पेन्शनसाठी भंडाऱ्यातील कर्मचारी संपावर. शासकीय रुग्णालयासह शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.